गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आता खासदार संभाजीराजे भोसले आक्रमक झाले असून त्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. मराठा आरक्षण व इतर मागण्यांच्या संदर्भातील उपोषणाच्या समर्थनार्थ बुलढाण्यात भारतीय मराठा महासंघाच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले आहे. वर्षापासून मराठा समाज हा मराठा आरक्षणाकरता आंदोलन करीत आहे, परंतु मराठा आरक्षण हे कोर्टाच्या पेचात पडल्यामुळं आज दिनांक 26/2022 रोजी छत्रपती संभाजी महाराज हे मुंबईला आझाद मैदानावर आमरण उपोषण करत आहे. त्यांच्या पाठिंबा देण्याकरता अखिल भारतीय मराठा महासंघ हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हाभर जिल्ह्याच्या ठिकाणी कलेक्टर ऑफिससमोर त्या मागण्या घेऊन आंदोलन करीत आहे. एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करत आहे. प्रमुख मागण्या ज्या असतील, जे आर्थिक मागासवर्गीय उमेदवार जे नियुक्त झालेले आहेत, ज्यांची निवड झालेली आहे, अशा उमेदवारांना ज्या पदावर त्यांची नियुक्ती झाली त्यांना ताबडतोब नोकरी देण्यात यावी, त्या पदावर त्यांना नियुक्त करण्यात यावे. आणि मराठा आंदोलनामध्ये ज्या समाजातील लोकांनी आत्महत्या केला त्यांच्या पाल्यांना, त्यांच्या वारसदारांना नोकरी मिळावी व अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ यांना आर्थिक पॅकेज देऊन त्याचा कारभार व्यवस्थित चालावा म्हणून त्यावर संचालक मंडळ नेमावे, अशा आमच्या या मागण्या आहेत. आज दिनांक 26/2/2022 रोजी छत्रपती संभाजी महाराजांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे आज इथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठाच्या मागण्यासंदर्भात, आरक्षणासंदर्भात आज इथे उपोषणाला सगळे उपस्थित आहेत. मी एक समाजातील जबाबदार नागरिक म्हणून या उपोषणाला पाठिंबा देते. ज्या रास्त मागण्या आहेत, सकल मराठा समाज याचं अमूल्य योगदान सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात भरपूर आहे. बदलत्या काळ परिस्थितीनुसार ह्या रास्त मागण्या आहेत आणि त्या सरकारने पूर्ण कराव्या अशी आमची मागणी आहे आणि याला माझा पाठिंबा आहे. वसतिगृहाचा प्रश्न असो, नियुक्ती झालेले जेही पदाधिकारी असो त्यांच्या नोकरीसंदर्भात असो, त्याचबरोबर ह्या मराठा आरक्षणासाठी ज्यांचं बलिदान गेलं आहे माझ्या बंधूंचं, त्यांच्या शासकीय नोकरीचा प्रश्न असो, हा सगळ्यांनी एकत्रित येऊन सोडवलाच पाहिजे. आणि हे जे मागणी आहे ही सरकारपर्यंत पोहोचली पाहिजे. आरक्षण आणि राजकीय हे जे दोन्ही संबंध न ठेवता समाजाला न्याय दिला पाहिजे अशी आमची रास्त मागणी.